पाय दुखी कंबर दुखी खांदे दुखी किंवा टाच दुखी त्यासोबतच तुम्हाला असेल हातापायाची बोट आकडली असतील नसा अकडल्या असतील तर याला देखील आपण घरच्या घरी ठीक करू शकतो घरातीलच एका वस्तूचा उपयोग करून फक्त सविस्तर माहिती तुम्हाला घ्यावी लागेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून काय होईल शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि यामध्ये अगदी आपण घरगुती उपाय करणार आहोत त्यामुळे वेगळा असा काही खर्चही होणार नाही अगोदरच्या काळामध्ये वयोमानानुसार हे त्रास व्हायचे पण आजकाल की पाय दुखतात बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा सूज येते आणि भरपूर वेळा तर टास एवढी दुखते की अगदी दोन पावलं देखील चालली जात नाहीत आणि असं त्रास व्हायला लागला की आपण गोळ्या औषधं खातो थोड्या वेळ बरं देखील वाटतं पण गोळ्या औषधाचा जर जास्त प्रमाणात आपण वापर केला तर नक्कीच आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम व्हायला लागतो त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आपल्याला इथे लाटणं लागणार आहे हे मी वापरात नसलेलं लाटणं घेतलेलं आहे तुम्ही जर वापरत असलेलं लाटणं वापरत असाल तर त्याला स्वच्छ धुवून घ्या वापरल्यानंतर आणि वापरण्याच्या अगोदर देखील तर हे असंच घरामध्ये पडून होतं तर मी हे वापरणार आहे शक्यतो यामध्ये ज्या रेषा असतात ते लाटणं वापरू नका अशा प्रकारच्या डिझाईनचं लाटणं वापरा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल इथे तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता किंवा मोहरीचं एरंडीचं तेल जरी घेतलं तरी चालेल तर इथे मी एका छोट्याशा भांड्यामध्ये अगदी दोन चमचे तेल काढलेलं आहे आता हे आपल्याला तेल थोडंसं गरम करायचं आहे थंड तेल अजिबात वापरायचं नाही अगदी कोमट तेल आपण करून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर तेल छान इथे कोमट झालेलं आहे अगदी तुम्हाला सहन होईल एवढं कोमट ठेवा आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लाटणं तर हे वापरत नसलेलं ला, लाटणं मी घेतलेलं ला आहे तुमचा जर पायाचा हा भाग दुखत असेल तर यासाठी हे लाटणं कसं वापरायचं ते पाहूया जसं तुम्हाला संधिवात असेल गुडगे दुखीचा त्रास असेल टाच दुखीचा त्रास असेल किंवा तळपाय आग पडत असेल दुखत असतील तर त्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं आणि इथे आपल्याला या प्रकारे असं पाय ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे जे कोमट तेल आहे ते थोडंसं घ्यायचं आहे जसं तुम्हाला सहन होईल तेवढं कोमट घ्या आणि हे कोमट तेल आपण या लाटण्यावरती लावणार आहोत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तेल लगेच यावरती असं लावलं की थंड होत आहे तर आपल्याला हे लाटणं थोडंसं गरम करायचं आहे अगदी खूप जास्त असं गरम करायचं नाही एकदा गॅसवरती फिरवून घ्या जेणेकरून आपल्याला काय होईल आपण जे असं फिरवणार आहोत तर चांगला शेक भेटेल आणि यामुळे बराच फरक पडतो अगदी तुमच्या जर नसा आकडल्या असतील त्या देखील खूप छान मोकळ्या होतात अगदी तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त रिलॅक्स फील होत आहे वेगवेगळ्या तुम्हाला इथे मी पद्धती दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या वेगवेगळ्या वेग अवयवातील पूर्ण जे दुखणं आहे ते निघून जाईल तर पाहू शकता असं आपल्याला अगदी मागे पुढे करायचं नाही कोणतीही एक दिशा पकडून अशा प्रकारे एकाच दिशेने त्याला खाली असं ओढायचं आहे आणि जास्त दाबायची गरज नाही तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं दाबा आणि पाहू शकता या प्रकारे आपण याला असं फिरवणार आहोत खूप छान अगदी रिलॅक्स फील होतं यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं त्यासोबतच जर तुम्हाला पायदुखीचा त्रास असेल हा भाग दुखत असेल पायाचा तर इथे देखील आपण याला असं फिरवणार आहोत आणि थोडंसं तेल आपण पाहू शकता असं जास्त वापरलेलं नाही थोडंच वापरलेलं आहे थोडं जास्त जरी घेतलं तरी काही हरकत नाही थोड्या थोड्या वेळानंतर असं थोडं थोडं कोमट तेल यावरती आपल्याला लावायचं आहे आणि हे, हे लाटणं आपण फिरवून घेणार आहोत आता पहा काय होतं हा भाग आपण जेव्हा पूर्णपणे असा दाबून ओढतो तर त्यावेळेस अगदी आपल्या ज्या पायामध्ये मुंग्या येतात बऱ्याच जणांना पायाला गोळे येतात तो देखील त्रास जातो कारण की पूर्ण ज्या नसा आहेत त्यामध्ये खालचा तळपाय म्हणा टाच दुखी म्हणा गुडघे दुखीचा देखील त्रास यामुळे कमी होतो त्यानंतर पहा इथे आपण दुसऱ्या पायाला देखील अशा प्रकारे एकाच डायरेक्शन मध्ये खाली असं करणार आहोत वर घेऊन जाण्यापेक्षा खाली घेऊन या जेणेकरून खूप छान व्यवस्थित हे होतं आणि हा उपाय केल्यानंतर साधारण अर्धा तास का होईना आपल्याला चालायचं चा नाही आहे थोडासा आराम करायचा आहे हे करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचे जर तळपाय दुखत असतील त्यामध्ये आग पडत असेल मुंगे आल्यासारखं होत असेल किंवा टाच दुखत असेल तर त्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे पाहू शकता लाटणं इथे मी खाली असं जमिनीवरती ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण याला असं फिरवणार आहोत इथे फिरवण्याची पद्धत देखील तुम्ही पाहू शकता याला आपल्याला अगदी टाचाच्या टोकापर्यंत घेऊन जायचं आहे आणि थोडंसं प्रेशर लावून आपण हे असं फिरवणार आहोत खूप छान आराम भेटतो यामुळे तुमचे जर बोट दुखत असतील जर तुम्हाला पेनचा त्रास असेल तो, तो, तो देखील दूर होतो आणि हे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आहे सर्व एक्सरसाइज सकाळी किंवा संध्याकाळी करा जेणेकरून तुम्हाला त्यानंतर अर्धा तासाचा आराम भेटेल त्यानंतर जर पायाला मुंग्या येत असतील तर यावरती देखील फिरवायचं आहे लाटणं पण खूपच हलक्या हलक्या हाताने आपण फिरवणार आहोत अगदी प्रेशर द्यायचं नाही बोटांवरती देखील आपल्याला हे असं फिरवायचं आहे आणि तुमचा जर लाटण्याचा हा भाग थोडासा छोटा असेल बारीक असेल तर बोटांमध्ये याला असं फिरवून घ्या माझ्या लाटण्याचा हा भाग खूप मोठा आहे तर यामध्ये हा व्यवस्थित असा फिरला जात नाही प्रत्येक बोटामध्ये याला आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे खूप छान आराम वाटतो किंवा बोटाने जरी तुम्ही थोडं तेल लावून असं केलं तरी चालेल आणि हो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल इथे जे आपण तेल वापरत आहोत ते आपल्याला कोमटच वापरायचं आहे प्रत्येक वेळी अगदी तेल थोडंसं थंड जरी झालं तरी परत कोमट करून घ्या तरच असा फरक पडतो जर तुमच्या हातामध्ये देखील मुंग्या येत असतील किंवा हातामध्ये संधिवाताचा जॉईंट पेनचा त्रास होत असेल तर त्यासाठी आपल्याला लाटण्यावरती असं थोडंसं तेल लावायचं आहे आणि हातावरती आपण हे लाटणं असं फिरवून घेणार आहोत जास्त आपल्याला इथे प्रेशर द्यायचं नाही अगदी हळूहळू आपण याला असं फिरवणार आहोत आणि गोल गोल फिरवायचं नाही चपात्या बनवल्यासारखं अगदी एकाच दिशेने आपण याला असं फिरवणार आहोत तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं आपण याला असं दाबायचं आहे हातावरती तसं कमीच प्रेशर दिलं पाहिजे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण थोडंसं असं याला दाबून घेणार आहोत त्यानंतर तुमच्या जर हाताला जसं की मी म्हणलं मुंग्या येत असतील किंवा हाताची जी बोटं आहेत तिथे त्रास होत असेल सुजल्यासारखी होत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला हे लाटणं हातावरती असं फिरवून घ्यायचं आहे अगदी हळूहळू आपण याला असं फिरवणार आहोत हे असे काही प्रेशर पॉइंट आहेत यावरती तुम्ही जर लाटण्याचा उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला खूप छान आराम भेटतो आणि तेलही आपल्याला इथे ला लावायचं आहे तर पाहू शकता घरातील लाटण्याचा उपयोग करून नक्कीच आपण अशा प्रकारे भरपूर त्रास दूर करू शकतो खांदेदुखीचा त्रास असेल तर खांद्यावरती देखील हे लाटणं आपण असं फिरवायचं आहे एका दिशेने जिथे तुम्हाला त्रास होतो त्या ठिकाणी आणि हे तुम्हाला साधारण आठ ते पंधरा दिवस असं करायचं आहे जेणेकरून काय होतं कायमचा त्रास दूर होतो एका एक वेळेस केलं तर अगदी त्या दिवसापुरता आराम तुम्हाला नक्कीच भेटेल पण कायमचा कोणताही आजार घालवायचा असेल तर थोड्या दिवस तुम्हाला हे करावंच लागेल आणि खूप छान रिलॅक्स फील होतं जसं की मी म्हटलं अर्धा तास आराम आपल्याला करायचा आहे अगदी त्यानंतर काही काम करायचं नाही किंवा चालायला लागायचं नाही थोडासा आराम करा जेणेकरून काय होतं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्यासोबतच इथे आपण जर बोट या ठिकाणी तुमचे जर सूज येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडस तेल लावून अगदी हळूहळू चोळून घ्या या साईडने तर आपण लाटणं असं फिरवलेलं आहे आपल्याकडे नक्कीच एक्स्ट्रा असे लाटणे पडून असतात तर त्याचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो जर नसेल तर तुम्ही वापरातलं घेतलं तरी चालेल स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तुम्ही वापरू शकता अगदी तुमच्यावर आहे हे आणि हो तुम्हाला व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद